आणि भविष्यामध्ये या 10 नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते 25 पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू. प्रथम मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मी वंदन करतो. आयुष्यामध्ये 1992 साली पहिल्यांदा कात्रज परिसरामध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो. साहेब मला 16व्या वर्षी मी कात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली, परंतु 18 वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं. आणि 1992 मी 12वी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या 31व्या वर्षापर्यंत मी उपविभाग प्रमुखापर्यंत कॅन्टोनमेंट मतदारसंघामध्ये होतो. आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला, परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा, मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे, पण साहेब माझा प्रवेश नाही, मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय. आणि आता या ठिकाणी जसं आता राऊत साहेबांनी सांगितलं, राऊत साहेबांच्या मार्गदर्शन, आहेर साहेबांच्या मार्गदर्शन, तुमच्या आशीर्वादानुसार पुणे शहरामध्ये साहेब भविष्यामध्ये माझ्यासोबत आता दोन्ही शाखा शहराध्यक्ष आहेत. संपूर्ण नगरसेवक गेले 15 वर्ष सातत्याने मी महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं शहराचा विरोधी पक्षनेता होतो. प्रशासनासोबत माझं अतिशय चांगलं काम आहे. आणि भविष्यामध्ये या 10 नगरसेवकांचे साहेब भविष्यात आपल्याला मिनिमम आतापर्यंत जेवढे नगरसेवक नव्हते 25 पेक्षा जास्त नगरसेवक या पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वजण मिळून शहरामध्ये एक ताकद उभी करू एवढं आज सांगतो. आणि आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बोलवलं. माझे जवळजवळ 17 शाखा अध्यक्ष, 5 उपविभाग अध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव, महिला आघाडीच्या 5 शाखा अध्यक्ष यांच्या सर्वांसह मी आज या ठिकाणी जे पदावरती होते. 12 मार्चला ज्या दिवशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला त्याच दिवशी या सर्व लोकांनी माझ्यासोबत पक्षाचा राजीनामा दिला. आणि आज आम्ही सर्वजण आम्ही परत एकदा स्वगृही परतलोय. आणि आपण मला या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह सामावून घेतलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद.